श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेचे प्रलंबित मानधन तत्काळ लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याच्या मागणीला घेऊन हेल्पिंग हँड संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात सांगण्यात आले की वृद्ध निराधार, विधवा, दिव्यांग तसेच दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती यांना श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत आधार म्हणून मासिक मानधन देण्यात येते. परंतु मागील 3 ते 4 महिन्यांपासून या लाभार्थींना मानधन देण्यात आले नाही, त्यामुळे आजच्या महागाईच्या काळात त्यांना उदरनिर्वाह करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच त्यांना मिळणारे 1000 रुपये मानधन हे तुटपुंज आहे. महागाईच्या हिशोबाने लाभार्थींना 3000 ते 4000 मासिक मानधन देण्यात यावे व लवकरात लवकर त्यांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी हेल्पिंग हँडच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात भूषण दलाल यांनी अधिक माहिती दिली. आम्ही काय केलं आहे की या निवेदनामार्फत जे पैसे अडलेले ते पण लवकर मिळावे आणि आम्ही वाढीव मागणी केली आहे. जे 1000 रुपये मिळतात ते आम्हाला 3000 ते 5000 च्या दरम्यान त्या लोकांना मिळाले पाहिजे ही आमची इच्छा आहे.